काय झालं तन्वीला असं रडायला काय झालं? तुझा ड्रेस आवडला म्हणे त्या डायरेक्टरला. मला माहित होत. काय माहित होत? काय माहित होत म्हणजे काय? आता तू नाही तरी तुझा ड्रेस तरी दिसेल ना टीव्हीवर रोज. म्हणजे तुला भाव खायला बरं. माझा ड्रेस आता टीव्हीवर नाही दिसणार. माझ्या ड्रेस बॅड लकच खराब होत. बॅड लक खराब होत? हे बाई बघ, हे बघ, असं काही होत नाही. तू असं मनाला लावून घेऊ नकोस. असंच असत, असंच असत. त्या बिचाऱ्या तन्वीला चान्स सुद्धा नाही मिळणार. चान्स? कोण म्हणाल असं? तन्वी म्हणाली. तन्वी म्हणाली? मग तो डायरेक्टर छे तू मला नीट सांगणारच का? तू डायरेक्टर आला होता ना, त्याने ना हा बंगला मागितला विकत. नाही हो, शूटिंग साठी. चांगली गोष्ट आहे की? चांगली गोष्ट आहे ना, चांगली गोष्ट आहे ना. पण आईने नकार दिला. आईने नकार दिला का बो? त्यांची इच्छा. हा तरीच तन्वी रडत होती. तर तिला रडायला काय आलं? तेच तर सांगते. जर हा बंगला आम्हाला नाही दिला ना तर आम्ही शूटिंगच नाही करणार, असं म्हणाला तो डायरेक्टर. ह्याला काय अर्थ आहे काय? तेच तर, दुसऱ्या कुठल्या तरी मुलीला घेईल म्हणाला आणि शूटिंग करेल म्हणाला. हे म्हणजे अतिच झालं. मग बरोबर आहे, तन्वी रडत होती ते. पण आपण तरी काय करणार? आपल्या हातात काय आहे का? का नाही? आईने जर हा बंगला शूटिंग साठी दिला तर तन्वीला काम मिळेल ना. अगं पण आईना कोण सांगणार? त्यांचा निर्णय हा काळ्या दगडावरची रेघ असतो, तो कधीच बदलत नाही. जाऊ दे, म्हणून म्हणत होते माझ्या ड्रेसचं बॅड लकच खराब आहे. मी बघतो बोलून, बघून निर्णय बदलतात का ते. पण तू अशी नर्वस होऊ नकोस. नाही त्यांचा निर्णय बदलायला लावला तर नाव नाही सांगणार बंडू.